आता हे विधानसभेत होणार नाही निवडणूक प्रचाराबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांचं सूचक वक्तव्य. राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. महायुतीसह महाविकास आघाडी कामाला लागलेली असून प्रचाराची आखणी केली आहे. अद्याप निवडणूक आयोगानं कार्यक्रम जाहीर केलेला नसला तरी देखील प्रचाराचा धुराळा उडालाय. नुकतीच काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या. यावेळी महायुतीला राज्यातून अनपेक्षित असं यश मिळालेलं नाही, त्यामुळे महायुती विधानसभेला कंबर कसून तयारीला लागली आहे. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. लोकसभेत गैरसमज पसरवून विरोधकांनी लोकांची मतं घेतली ते आता विधानसभेत होणार नाही असं विधान श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दौरा केला आणि यावेळी नाशिकच्या विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला. नाशिकच्या दौऱ्याबाबत श्रीकांत शिंदे म्हणाले, नाशिकच्या या दौऱ्याला कालपासून सुरुवात झाली आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा आज घेतला. योजना जाहीर झाल्यानंतर लाभार्थींना काही अडचणी येत आहेत का याबाबत देखील आढावा घेतला. लाडकी बहीण योजनेबाबत माहिती घेतली. कोण कुठल्या जागेवर निवडणूक लढतील यावर निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. आत्ताची फक्त पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आहे असं मत त्यांनी मांडलं आहे. एकच बैठक आमची 2 तास चालली देवळाळीची. त्याच्यामध्ये माजी खासदार असतील, मंत्री महोदय असतील, पदाधिकारी असतील वरिष्ठ, त्याचबरोबर खालचा कार्यकर्ता असेल, त्या सगळ्यांशी. कारण की प्रत्येक वेळेस आपल्या कार्यकर्त्याची, सरपंचाची, शाखा प्रमुखाशी रोज भेट होतो असं नाही. काही वरिष्ठ पदाधिकारी असतात ते भेटत असतात, पण जेव्हा ग्राउंड लेवलला आपण येऊन बैठक घेतो तेव्हा ग्राउंड रियालिटी काय आहे, ग्राउंड लेवलला काय चालू आहे, त्या सगळ्यांचा एक आपल्याला लेखाजोखा जो आहे आणि खाली ग्राउंड लेवलला काय चालू आहे त्याची रियालिटी काय, या सगळ्या गोष्टी कळत असतात. या सगळ्या जाणून घेण्यासाठीच खरा हा दौरा आहे आणि हे जाणून घेतल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत या सगळ्या गोष्टी आम्ही पोहोचू. बघा, मी एक कार्यकर्ता आहे. तुम्ही मला कितीही कसंही विचारलं की किती जागा कोण कुठे लढणार, उमेदवार कोण, मला वाटतं हे सर्वस्व अधिकार जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे आहेत आणि बाकी जे आमचे पक्ष आहेत अलायन्समध्ये ते सगळे मिळून ठरवते. बघा, याच्यामध्ये पक्ष 3 आहेत. त्या 3 पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की बाबा मी ही निवडणूक, ही जागा जी आहे ती शिवसेनेच लढली पाहिजे, ही जागा राष्ट्रवादीनेच लढली पाहिजे, ही जागा भाजपनेच लढली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आमची ताकद तिथे आहे आणि ते स्वाभाविक आहे की बाबा प्रत्येकाला वाटत असतं की आमचा पक्ष वाढला पाहिजे इथे. पण अल्टिमेटली जेव्हा तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत असतात तेव्हा वरचे वरिष्ठ नेते जे काही ठरवतात त्याचं पालन करण्याचं काम खालचा कार्यकर्ता, पदाधिकारी जे आहे ते करत असतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठेही त्याच्यामध्ये संशय घेण्यासाठी वाव नाही आहे की बाबा तिन्ही पक्ष एकत्र मिळूनच या विधानसभा निवडणूक लढतील आणि महायुतीची सत्ता जी आहे ती पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.